नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज एक अशा वेगळ्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे प्रवीण वसंतराव सरदेशमुख, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे बीई सिव्हिलपर्यंत। ते सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काही काळ नोकरी केली त्यांनी आणि नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतंत्र व्यवसाय केलेला होता। अनेक सामाजिक चळवळीमध्ये त्यांचे योगदान आहे। लातूरमध्ये नवनिर्माण प्रतिष्ठानची त्यांनी 2000 साली स्थापना केली होती। या प्रतिष्ठानचे ते कार्यवाह आहे। नवनिर्माण व्याख्यानमाला ते चालवतात, त्यामध्ये राष्ट्रीय सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरील अनेक मान्यवरांना त्यांनी लातूरकरांना बौद्धिक मेजवानी दिलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन 2012 साली लातूरमध्ये आयोजित केले होते। या 24व्या स्वातंत्र्यवीर साहित्य संमेलनाचे प्रवीणजी हे मुख्य संयोजक होते। तर हे संमेलन अनेक अर्थाने गाजले, कारण या संमेलनामध्ये हत्तीवरून साहित्य सावरकरांच्या साहित्याची मिरवणूक काढण्यात आली होती। तर ही ग्रंथदिंडी लातूरमध्ये एक आकर्षणाचा बिंदू म्हणून ठरली होती। मराठवाड्यामध्ये असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रवीणजी सहकार्यवाह म्हणून त्यांनी काम केलेले आहे। त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या सिनेटचे ते आदिसभा सदस्य म्हणूनही ते ओळखले काम करत होते, त्यांची कारकीर्द गाजलेली आहे। तसे त्यांची दुसरी ओळख सांगायचे म्हटलं तर भारतीय वास्तुशास्त्राचा त्यांना सखोल अभ्यास आहे आणि ते वास्तुतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात। लातूरमध्ये म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये नसेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या वास्तूची उभारणी केली जाते त्यामध्ये वास्तू उभारणी करताना प्रवीणजीचा सल्ला आवर्जून घेतला जातो। सध्या प्रवीणजी मराठवाडा साहित्य मंचाचे संयोजक म्हणून काम करतात। यामध्ये वाचक, साहित्यिक आणि प्रकाशक यांचा समावेश आहे। या संस्थेचे ते संयोजक आहेत। तर या संयोजक असल्यामुळे आणि साहित्याचा त्यांना अभ्यास असल्यामुळे आपण साहित्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या 94व्या साहित्य संमेलनासंदर्भात त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत आणि ते आवर्जून साहित्य संमेलनामध्ये भाग घेतात। 93 हे साहित्य संमेलन उस्मानाबाद म्हणजे धाराशिव येथे संपन्न झाले, तर त्यामध्ये देखील प्रवीणजींनी 3 दिवस उपस्थित राहून अभ्यास केलेला आहे। त्यांनी काही तिथल्या साहित्यिकांची चर्चा केलेली आहे। तर असे एक अभ्यासू आणि सावरकरांविषयी अत्यंत जिव्हाळा आणि प्रेम आणि अभ्यास असणारे प्रवीण सरदेशमुख यांच्याशी आपण आता थेट संवाद या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार प्रवीणजी। नमस्कार। माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। नमस्कार प्रवीणजी। आता आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की साहित्य संमेलन म्हणून आपली काय भूमिका आहे? जय स्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशो युताम वंदे। सावरकरांनी स्वतंत्रतेचं स्तोत्र ज्या भूमीमध्ये रचलं, गायलं आणि त्यांच्यानंतर 100 वर्ष हे गीत अजरामर होत आहे। महाराष्ट्रातल्या लहान बालकापासून ते वृद्ध 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत ज्याचे बोल प्रत्येकाच्या कानी आहेत ते हे स्वातंत्र्याचं स्तोत्र। तर त्या रचले गेलेल्या नाशिकच्या या भूमीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे, त्यानिमित्तानं मी त्या साहित्य संमेलनाचं स्वागतच करतो। खरं म्हटलं तर नाशिकची पार्श्वभूमी अशी आहे की गोदावरीचा तट, गोदावरीचा तटी वसलेलं नाशिक शहर, पंचवटी, रामाची तपोभूमी, रामाचं वास्तव्य, अनेक ऋषीमुनींचं वास्तव्य, अनेक ऋषीमुनींनी रुचा रचलेलं साहित्य असलेलं हे जुनं पारंपरिक शहर, इथं दर 12 वर्षाला कुंभमेळा होतो, असं या पवित्र नगरीमध्ये हे संमेलन होत आहे। परंतु वास्तविक पाहता या संमेलनामध्ये दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की भारत देशाला जे स्वातंत्र्य मिळालं
त्या स्वातंत्र्याला यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे ज्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत तेही हे वर्ष आहे। एक विलक्षण कपिला षष्ठीचा हा योग म्हणावा की स्वातंत्र्याचं स्तोत्र, अजरामर झालेलं गीत, नाशिक शहर आणि स्वातंत्र्याचा 75वा महोत्सव अशा पार्श्वभूमीवर होत असलेल्या या साहित्य संमेलनाच्या कडून अनेक जणांच्या अनेक अपेक्षा आहेत। परंतु या साहित्य संमेलनाच्या काही गोष्टीविषयी जर थोडासा अभ्यास केला, त्यांनी ठरवलेल्या गोष्टीविषयी अभ्यास केला, तर खेदानं हे नमूद करावं असं वाटतं की अखिल भारतीय साहित्य संमेलन महामंडळ, ज्याचे कौतुकराव ढाले पाटील अध्यक्ष आहेत, आणि लोकहितवादी चळवळ नाशिकची जी संस्था आहे त्याचे छगन भुजबळजी अध्यक्ष आहेत, अशा या दोघांच्या संयोजक समिती आणि स्वागत समिती या दोघांनाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जणू काही वावडं आहे की काय असं समजून त्यांनी या साहित्य संमेलनामध्ये सावरकरांचा नामोल्लेखही होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली। म्हणजे सावरकरांचा अनेक गोष्टींनी गौरव, स्वातंत्र्याचा 75वा वर्ष म्हणून, अमृत महोत्सवी वर्ष म्हणून, अनेक गोष्टीनं एक साहित्यिक सावरकर म्हणून, एक नाटककार साहित्यिक म्हणून, एक महाकवी सावरकर म्हणून, एक ऐतिहासिक लेखन करणारे सावरकर म्हणून, एक आत्मचरित्र लिखाण करणारे सावरकर म्हणून असा गौरव या साहित्य संमेलनामध्ये करता आला असता, परंतु असं कुठल्याही प्रकारचं संयोजन समिती, लोकहितवादी संस्था आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांनी ते केलं नाही, याच्याबद्दल अनेक राष्ट्रीय विचाराच्या साहित्यप्रेमी मंडळींना याची खंत वाटते, म्हणून मी त्याचा जाहीर असा निषेध करतो। रवीजी, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की छगन भुजबळ हे पूर्वी हिंदुत्ववादी याच्यात होते आणि ज्या दादरमध्ये राहत होते तिथे स्वातंत्र्य सावरकरांचं निवासस्थान पण होतं, मग ते मताचं तुष्टीकरण केलं जाईल किंवा राजकारण आता हे होईल आपल्याला अडचणीचं ठरेल म्हणून त्यांनी अशी कृती त्यांच्याकडनं झालेली आहे का, आम्हाला आपल्याला काय वाटतं या संदर्भात? खरं सांगायचं म्हणजे गोपाळराव की वस्तुस्थिती अशी आहे की सावरकरांविषयी, सावरकरांची राजकीय मतं हे हिंदुत्ववादी असतील, सावरकरांनी हिंदुत्वाविषयी अनेक लिखाण केलं आहे, परंतु सावरकर हे एक अष्टमैलू व्यक्तिमत्व होतं। म्हणजे या व्यक्तिमत्वाविषयी अनेक जणांनी, म्हणजे राजकीय विचार मान्य नसलेल्या नेतेमंडळींनी त्यांच्याविषयी परमत आदर, ज्याला आपण म्हणतो असा आदर त्यांनी व्यक्त केलेला आहे। याचं उदाहरण सांगायचं म्हणजे ज्या संस्थेनी हे आयोजन केलेलं आहे, लोकहितवादी संस्था, ज्याच्यामध्ये त्याचे सदस्य अनेक सदस्य हे ज्या पक्षाच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत, माननीय भुजबळ साहेब ज्या विचाराचे आणि ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्या पक्षाचे जे नेते आहेत, त्या पक्षाचे सर्वे सर्वा जे आहेत, माननीय शरदचंद्रजी पवार, तर हे जेव्हा 1980 पुलोत सरकारमध्ये मुख्यमंत्री होते, त्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये मुंबईला, दादरला स्वातंत्र्यवीर सावरकर सदन याचं उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शरद पवारजी उपस्थित होते, तर त्या भाषणामध्ये शरद पवारांनी अत्यंत ओजस्वी तेजपुंज असं भाषण केलं आणि त्या ओजस्वी भाषणामध्ये शरद पवारजी असं म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राजकीय मतं काहीही असू देत, त्या मताशी आम्ही सहमत असण्याचं काही कारणही नाही, परंतु हा महाराष्ट्राचा थोर सुपुत्र, साहित्यिक सावरकर, महाकवी सावरकर, समाजसुधारक सावरकर आणि या देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा देशभक्त सावरकर हे आम्हाला हवेच आहेत, किंबहुना आम्ही त्यांच्या विचाराची जरी प्रतारणा करत असलो तरी असे सावरकर आम्हाला महाराष्ट्राला हवे आहेत आणि ते महाराष्ट्राचे थोर सुपुत्र आहेत, त्यांना आम्ही विसरून चालणार नाही असं गौरव उद्गार शरद पवारांनी काढले। त्याचबरोबर दुसरं सांगायचं मला की ज्या संस्थेचे अध्यक्ष असलेले भुजबळ साहेब आणि संस्थेचे पदाधिकारी असलेले आहेत, तर अनेक काँग्रेसच्या नेतेमंडळीचाही त्यांचा संबंध आहे, आघाडीचं सरकार आहे, परंतु यामध्ये देखील आघाडीतला दुसरा सदस्य आहे तो म्हणजे काँग्रेसचा, तर काँग्रेसच्या 1980 तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी होत्या आणि इंदिराजीकडे सावरकरांची जन्मशताब्दी साजरी करायची म्हणून सावरकर जन्मशताब्दी समितीने इंदिरा गांधींना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला की आपण या स्वागत समितीचं सदस्य व्हावं आणि आपण सावरकरांचा गौरवोद्गार करावा। इंदिराजींनी त्या सावरकर समितीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये
त्यांनी सावरकरांचा उल्लेख तो अनेक जणांना माहिती नाही, म्हणजे त्यांचे पंतू आता राहुल गांधी त्यांनाही माहिती नसावा, सोनिया गांधीला तर माहीत असण्याचं काही कारण नाही, परंतु इंदिराजींनी त्यांचा उल्लेख रिमार्केबल सन ऑफ इंडिया असा सावरकरांचा उल्लेख त्या पत्रामध्ये केला आणि त्या पत्रामध्ये तो उल्लेख करून तिथेच ते थांबले नाहीत। तर इंदिराजींनी स्वतःच्या अकाउंटमधून 11,000 रुपयाचा चेक स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मशताब्दी समितीला त्यावेळी दिला होता। त्याचबरोबर त्या जन्मशताब्दी समितीमध्ये इंदिराजींनी सावरकरांचं एक टपाल तिकीट काढलं आणि केंद्र सरकारच्या वतीने टपाल तिकीट काढून त्यांचा गौरवोद्गार केंद्र सरकारच्या वतीने इंदिराजींनी केला होता। या सगळ्या अशा गोष्टी असताना आत्ताच्या या मंडळींनी केवळ मताचं तुष्टीकरण म्हणून की काय किंवा कुठलं वावडं आहे म्हणून की काय, खरं वास्तव विचार करायला गेला तर माननीय छगन भुजबळ साहेब हे शिवसेनेमध्ये असताना मुंबईचे महापौर असताना आणि ते दादरलाच राहत होते योगायोगानं, तर दादरचा जो परिसर सावरकरमय झालेला आहे तो सावरकर परिसर हा भुजबळ साहेबांना पूर्णपणे माहिती आहे। परंतु असं असताना देखील भुजबळ साहेबांनी आणि त्यांच्या तत्कालीन त्यांच्या सध्याच्या ज्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हे ढोंग केलं की काय, कारण का झोपलेल्या माणसाला आपल्याला उठवता येतं परंतु ढोंग केलेल्या माणसाला उठवता येत नाही, त्याने कदाचित ढोंग केलं की काय भुजबळ साहेबांनी की सावरकरांचा उल्लेख करायचाच नाही। अशा पद्धतीने एक प्रकारचं ते ढोंग जे आहे त्या ढोंगाविषयी आम्ही खेद व्यक्त करतो। अच्छा, याला जोडून एक माझा प्रश्न असा आहे प्रवीणजी की या साहित्य संमेलनाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं जावं असं अनेक साहित्यिकांची म्हणा किंवा सावरकर प्रेमींची मागणी होती, तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? कसं माहिती का, जसं मी राजकीय व्यक्तींचं सांगितलं म्हणजे शिवसेनेला तर सावरकरांविषयी आदरच आहे, सावरकरांचं भारतरत्न द्यावं म्हणून शिवसेनेची मागणी अनेक वर्षापासूनची आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे सावरकरांविषयी गौरवोद्गार काढतात, इंदिराजी गौरवोद्गार काढतात, हे जरी खरं असलं आणि हे जरी आपण सत्य आपण मान्य केलं परंतु याच्यापेक्षा महत्त्वाचं सत्य म्हणजे अनेक विचाराचे, म्हणजे ते समाजवादी विचाराचे असतील, आपल्या कम्युनिस्ट विचारांचे असतील किंवा पुरोगामी चळवळीतले साहित्यिक असतील, तर या सगळ्यांचा सगळ्यांना सावरकरांचा साहित्यिक म्हणून साहित्यिक सावरकर याच्याविषयी प्रचंड आदर आहे। याचं उदाहरणच सांगायचं झालं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्यिक सावरकर आदर असण्याविषयीचं कारण असं आहे की 1938 म्हणजे 24वं अखिल भारतीय साहित्य संमेलन, साहित्य संमेलनाची स्थापना पहिलं साहित्य संमेलन हे 1878 पुण्याला झालं, म्हणजे आता जवळ 144 वर्ष झाली आणि हे 94वं साहित्य संमेलन आहे। काही काळ ते संमेलन 2 वर्षाला 1 वर्षाला 3 वर्षाला 1 असं झाल्यामुळे आता हे 94वं साहित्य संमेलन आहे। परंतु 1938 जे मुंबईला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अध्यक्ष होते आणि त्या अध्यक्षपदावरून बोलत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं आहे की साहित्य हे राष्ट्राच्या बुद्धीचे सामर्थ्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहे, जे राष्ट्र खुरटे आणि दुबळे त्याचे साहित्यही खुरटे आणि दुबळेच असणार। म्हणजे सावरकरांची राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्ती एवढी होती की साहित्याचा देखील ते थेट संबंध राष्ट्रकारणाशी आणि समाजकारणाशी ते जोडायचे। त्यांनी सांगितलं की ज्या देशाचं साहित्य दुबळं त्या देशाचं साहित्य खुरटं, तो देशही खुरटाच असणार त्या देशाची प्रगतीही होणार नाही, म्हणून साहित्य उंच प्रतीचं पाहिजे, साहित्यामध्ये सामर्थ्य पाहिजे, साहित्यामध्ये धैर्य पाहिजे आणि साहित्यामध्ये शौर्य पाहिजे। अशा प्रकारच्या साहित्याची रचना स्वातंत्र्यवीरांनी केली आणि ते स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, म्हणून याच्यामध्ये जे प्रसिद्ध आपले साहित्यिक महाराष्ट्रातले आहेत प्र. के. अत्रे, जे विनोद सम्राट आहेत साहित्यिक म्हणून रणविवादी तोफ त्यांची जी मुंबईमध्ये गाजायची मराठा वर्तमानपत्रातून, असे स्वातंत्र्य असे प्र. के. अत्रे असतील, पु. ल. देशपांडे असतील किंवा आत्ताचे या काळातले सहज असलेले माननीय नारायण कुरुंदकर असतील, या तिघांनी पण अत्यंत परमत आदर सावरकरांच्या साहित्याविषयी व्यक्त केलेला आहे। सावरकरांच्या हिंदुत्ववादी मताशी ते सहमत नव्हते आणि ते नसतीलही आणि असावं असं काही कारणही नाही, परंतु साहित्यिक सावरकर म्हणून प्र. के. अत्रे आणि त्याच्याविषयी असं म्हणतात की अंदमानला सावरकरांनी जेव्हा म्हणजे प्र. के. अत्रेंनी जेव्हा अंदमानला भेट दिली आणि अंदमानचं पुस्तक माझी जन्मठेप वाचली तर माझी जन्मठेपबद्दल म्हणताना प्र. के. आचार्य अत्रे म्हणतात की शौर्य धैर्य आणि सहनशीलता या मानवी सद्गुणांची पराकाष्ठा या पुस्तकात झालेली आहे आणि सावरकरांच्या जीवनात झालेली आहे।
आणि जेव्हा त्यांनी एक प्रसंग वर्णन केला आचार्य अत्रेंनी की त्या लेखामध्ये सावरकरांच्या माझी जन्मठेपवर त्यांनी समीक्षणपर एक लेख लिहिला, त्याच्यामध्ये आचार्य अत्रे असं म्हणतात की अंदमानातून जेव्हा सावरकर बंधू सुटून येत होते आणि येत जेव्हा बोटीनं येत होते तेव्हा हिंदू स्थानचा किनारा जेव्हा त्यांना दिसायला लागला तेव्हा सावरकर एकदम ओतप्रोत असं एकदम उठले आणि बाबारावाला म्हणाले, बाबा बाबा बघ तुला सावरकर भारताचा किनारा दिसतोय, आणि असे गौरव उद्गार जेव्हा त्यांनी काढले आणि असं भावभक्तीपर त्यांनी जेव्हा व्यक्त केलं तेव्हा बाबा उठले आणि खरंच भारताचा किनारा दिसत होता. आणि त्यावेळेस सावरकर असं म्हणाले की नील सिंधू ज्याला धौत चरण तलं, की या भारताचा किनारा दिसतोय आणि त्याची माती मी लावून घेऊ की काय, असं सावरकरांनी त्याचं वर्णन केलं. आणि हे जेव्हा वर्णन आचार्य अत्रेंनी ऐकलं तेव्हा सावरकरांनी मातृभूमीला वंदन केलं आणि वंदे मातरमचा उद्घोष सावरकर बंधूंनी केला. त्याचं वर्णन करताना आचार्य अत्रे असं म्हणतात की सावरकरांच्या या बंधूचं राष्ट्रभक्ती आणि साहित्यिक सावरकर म्हणून मला इतका आदर आहे की सावरकर हे देशभक्ती नावाचा एक 10वा रस, आपले जे 9 रस आहेत त्या 9 रसामधला देशभक्ती नावाचा हे एक 10वा रस सावरकरांच्या रूपाने जन्म घेतलाय भारतामध्ये. आणि त्या 9 रसामधल्या 10व्या रसाचं देशभक्तीच्या रसाचं जनक जर कोणी असतील तर वीर सावरकर आहेत, असे गौरव उद्गार आचार्य अत्रेंनी काढले. पु ल देशपांडे, पु ल देशपांडेविषयी प्रचंड आदर सावरकरांविषयी त्यांच्या याच्यामध्ये होता. ते म्हणाले की मला सावरकरांच्या बाकीच्या गोष्टी मला माहिती नाहीये, पण सावरकरांची देशभक्ती आणि सावरकरांचं देशासाठी केलेलं स्वातंत्र्यासाठी केलेलं योगदान ही आगामी पिढी वर्षानुवर्ष ही लक्षात राहील. आणि काया वाचा मन अवघ व्यक्तिमत्वच अंतर्बाह्य तेजस्वी होतं की काय, असं या काळातील भारतीय इतिहासातील व्यक्ती आपण शोधायला जरी गेली तरी ती सापडणार नाही आणि ती डोळ्यासमोर एकच व्यक्ती येईल ती म्हणजे वीर सावरकर, असं पु ल म्हणाले. तर मला म्हणायचं आहे की त्यांनी म्हणजे एक प्रसंग उद्धृत केला की सावरकरांचं म्हणजे मी जे आत्ता मागे सांगितलं की स्वतंत्रतेचं स्तोत्र त्याच्याविषयी पु ल देशपांडेंनी एक किस्सा सांगितला की 2 मिनिटात मी सांगतो तो म्हणजे लांबवत नाही सांगत. मधुकरराव देवल म्हणून साताऱ्याच्या जवळ त्यांनी एक दलित वस्तीचं दलित स्त्रियांचं एक मोठी वस्ती विकसित केली आणि पु ल देशपांडेंना तिथं अनेक वर्षापासून म्हणणं होतं त्यांचं की तुम्ही एकदा या बघायला या बघायला या. आणि पु ल देशपांडेच्या मधुकरराव देवलांनी जी वस्ती केली तिथं ते गेले आणि गेल्यानंतर ते सगळं चित्र बघितलं त्यांनी तिथं दलित वस्ती दलित मुलं त्याला शिक्षण केलं मधुकरराव देवलांनी त्याचं पूर्ण ज्याला आपण पुनरावसन म्हणतो तसं पुनरावसन केलं त्यांचं त्या कुटुंबांचं अनेक कुटुंबांचं दलित कुटुंबांचं त्यांच्या झोपड्या होत्या. आणि मग पु ल देशपांडे आले म्हणून त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला तर त्या दलित मुलं लहान लहान मुलं आणि दलित स्त्रिया असा एकत्रित कार्यक्रम तो होता. पु ल देशपांडे व्यासपीठावर बसले होते आणि त्यांना पहिलं गीत गायलं तर मी ज्याचा उद्धार उल्लेख केला की जय स्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते स्वामहम यशो युता मंदे हे गीत गायलं तेव्हा पु ल देशपांडे म्हणाले की माझ्या डोळ्यात पाणी आलं. वा की सावरकरांचं या राष्ट्रभक्तीचं गीताचं इतकं मोठं योगदान आहे की या देशातल्या दलित स्त्रिया ज्यांना स्वातंत्र्याविषयी काही माहिती नव्हतं त्यांना मुलांना माहिती नव्हतं तर त्यांनी स्वातंत्र्याचं गीत गायलं. इतकं अजरामर गीताची निर्मिती ज्या सावरकरांनी केली त्या अमृत महोत्सवामध्ये सावरकरांचा उल्लेख होऊ नये हे खरोखर सगळ्या राष्ट्रभक्तांना देशभक्तांना हे मनाला वेदना देणार आहे. दुसरे तिसरे साहित्यिकचा विचार केला आपण ते तर समाजवादी विचाराचे होते, महाराष्ट्राच्या गोदाकडे नांदेडला ते राहत होते आणि ग्रंथाचे समीक्षक आहेत ते नारायण कुरुंकर. तर त्यांनी आता सावरकरांच्या सावरकर गेल्यानंतर सावरकरांविषयीचा मृत्यूलेख लिहिला आणि त्या मृत्यूलेखामध्ये त्यांनी जो सावरकरांचा उल्लेख केला की सावरकरांचा उज्ज्वल देहवाद कठोर वास्तववाद भारतभूमीवरील त्यांचे प्रेम विज्ञानावर श्रद्धा ठेवणारे 20व्या शतकातील त्यांचे बुद्धिवादी मन त्यांची आत्मार्पणाची भूमिका त्यातील कठोर वास्तववाद असा पूर्ण सावरकर सर्व भव्यता व उंचपणा आणि दृष्टेपणा यासह सावरकर समजून घेतला पाहिजे जरी ती प्रेरणा पुढील अनेक दशके आपल्याला ती मार्गदर्शन करेल या मृत्यूतून आपण काय घ्यायचं तर आगामी अनेक वर्षाची देशाची परंपरा देशाचा तरुण सावरकरांच्या कवितांचं गुणगान करेल असं माननीय नरेंद्र कुरुंकर आपल्या मृत्यूलेखात म्हणाले. म्हणजे मग मला म्हणायचंय की राजकीय विचाराच्या लोकांना सावरकरांचं वावडं नव्हतं, बरोबर, साहित्यिक मंडळींना सावरकरांचं वावडं नव्हतं, सर्वमान्य होते, कोणताही एकही साहित्यिक नाहीये की ज्यांनी सावरकरांच्या साहित्यावर टीका केली, बरोबर. मग मला म्हणायचं की आत्ताच्या एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनामध्ये सावरकरांचा कुठंच उल्लेख असू नये,
याचं म्हणजे गोडबोंगाल काय ते काहीच समजत नाही आम्हाला. अनाकल नाही आहे, अनाकल नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनेक रूप आहेत. विज्ञाननिष्ठ सावरकर, शब्दप्रभू सावरकर, लढवये सावरकर, कवी सावरकर, लेखक सावरकर, सामाजिक चळवळीचे प्रणेते सावरकर, ब्रिटिशावर तुटून पडलेले सावरकर, धाडसी सावरकर, राष्ट्रांसाठी आपल्या घराची राखरंगोळी केलेले सावरकर, अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा आपण अभ्यास केलेला आहे जवळ. तर त्या आमच्या वाचकासाठी आपण त्यांच्या साहित्याविषयी थोडी माहिती द्याल का? काय झालं, आम्ही नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीनं इथं साहित्य संमेलन लातूरला घेतलं, तेव्हा सावरकरांचा थोडाफार अभ्यास होता. परंतु सावरकरांचं साहित्य संमेलन आपण घेतोय तर आपण सावरकरांनी लिहिलेली सगळी पुस्तकं आणि सावरकरांविषयी लिहिलेली सगळी पुस्तकं अशी आपण वाचली पाहिजेत असं म्हणून थोडासा मी आग्रह करून त्या वर्षी वर्षभरामध्ये कमी अधिक जसा वेळ मिळेल तसं सावरकरांचं साहित्य थोडंसं चाळायचा वाचायचा प्रयत्न केला. म्हणून आत्ता या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला असं वाटतं की सावरकरांचं जे म्हणजे सावरकर हे म्हणजे आपण सॉक्रेटिस आपण ऐकतो, वर्ड्सवर्थच्या कविता ऐकल्या आपण, विलियम ब्लेक इंग्लिशमध्ये आपण अनेक कविता केल्यात विलियम ब्लेकनी, रॉबर्ट फ्रॉस्टनी कविता केल्या, पण वर्ड्सवर्थनी देखील ज्याचा गौरव केला असे महाकवी सावरकर आहेत. बरोबर. तर या ज्या काव्याचा प्रकाराचा आपण विचार केला महाकवी पहिल्यांदा आपण महाकवी सावरकर म्हणूया तर महाकवी सावरकरांनी अनेक खंडकाव्य लिहिली. महाकाव्य म्हणायच्या एवढ्यासाठी की जी व्यक्ती खंडकाव्य लिहिते अखंड काव्य लिहिते त्याला आपण महाकवी म्हणतो. बरोबर. असे हे महाकवी सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगामध्ये असताना कमलाखंड काव्य लिहिलं. अच्छा. गोमांतक काव्य लिहिलं, सप्तरशी म्हणून महाकाव्य लिहिलं, सावरकरांच्या कविता म्हणून एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर अशा या अनेक सावरकरांच्या या महाकवी ह्याच्या विषय आहेत. सावरकरांची अनेक गीतं जी प्रसिद्ध आहेत जसं सागरा प्राणतळमळला, त्यानंतर की घेतले उठले मी आणि अंधतेने, सांत्वन सावरकरांची कविता, शिवाजी महाराजांवर केलेली आरती, त्यानंतर सावरकरांविषयीचं म्हणजे दीनानाथजी मंगेशकर गातात की हे प्रभू हे हिंदू राजा प्रभू शिवाजी राजा. तर ही जी सगळी काव्य आहेत ना सावरकरांची ही अनेक जणांना ती मुखोद्गत कंठस्थ आहेत. आणि मग असे सावरकर जे आहेत असे महाकवी असलेले सावरकर तर त्याच्यामध्ये एक गौरवोद्गार करताना सावरकरांविषयी कवी मनमोहन म्हणून विदर्भातली कविता आहे तर त्यांनी एक कविता सुंदर लिहिली की दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे तर लिही असे ती वदली, मी मुक्ता मधले मुक्त मी कैद्या मधला कैदी, माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादे. आणि मग त्यात त्यांनी असं म्हणलं की दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे तर लिही असे ती वदली. तर सावरकरांच्या जीवनावर अशी कविता केलेली कवी मनमोहन यांनी अंदमानामध्ये जे भिंतीवर काव्य लिहिलं त्याच्याविषयीचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर मला म्हणायचं की अशा महाकवी सावरकरांचं किमान त्या साहित्य संमेलनामध्ये किमान म्हणतोय मी की जो कविकट्टा आहे जे कवी संमेलन होणार आहे त्या कविकट्ट्याला तरी तुम्ही नाव द्यायचं किंवा सावरकरांचं कविकट्टा म्हणून तर तिथेही त्याचा गौरवोद्गार त्या महाकाव्याचा आणि महाकवीचा केला नाही. अच्छा. दुसरं सावरकर जे आहेत ते नाटककार सावरकर आहेत. अनेक नाट्यसंस्कृती आहे म्हणजे त्या सावरकर साहित्य संमेलनात सावरकरांविषयी ज्याची कटुता पाहिली त्या संमेलन आयोजकांनी तशीच वसंत कानेटकर हेही नाटककार होते. वसंत कानेटकरांचाही कुठेही उल्लेख त्या साहित्य संमेलनामध्ये नाही, त्यांचाही विषयीचा गौरव नाशिककरांनी व्यक्त केला नाही. नाशिकच्या संयोजकांनी, नाशिककरांनी म्हणत नाही, नाशिकच्या संयोजकांनी. त्याच्यामध्ये सावरकरांनी संगीत उच्चाप लिहिलं, संगीत संन्यस्त कडक लिहिलं, संगीत उत्तर क्रिया लिहिलं, असे अनेक नाट्यगीतं आणि नाट्यकाव्य त्यांनी लिहिली, नाट्यसंगीताचे नाटकं लिहिली. चरित्रकार सावरकर म्हणून नाही, जोसेफ मॅजिनीचे चरित्र लिहिलं, तेजस्वी तारे म्हणून लिहिलं. ऐतिहासिक ग्रंथ अनेक सावरकरांनी लिहिले. 1800 स्वातंत्र्य समर हे पुस्तक तर पूर्ण लिहिलं, ते ब्रिटिशांनी जप्त केलं आणि पुन्हा जसाचा तसं त्यांनी लिहून काढलं आणि ते छापून सगळीकडं लोकांच्या मध्ये देशभक्तीची प्रेरणा तरुणांच्या मनामध्ये त्या 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकातून झाली. 6 सोनेरी पानं हा सगळा इतिहास त्यांनी त्याच्यामधून लिहिला. शिखांचा इतिहास लिहिला आणि सावरकरांनी काय लिहिलं नाही ना, आत्मचरित्र माझी जन्मठेप आत्मचरित्र लिहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात इतकं ते जन्मठेप पुस्तक हे. सावरकरांनी निबंध लिहिली, मग त्याच्यामध्ये हिंदुत्वाची पुस्तकं लिहिली हे गोष्ट वेगळी, हिंदुत्वाची व्याख्या केली, हिंदुत्वाची पुस्तकं लिहिली. पण दुसरं अजून महत्वाचं सर्वात या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं मला वाटतं की या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे माननीय विज्ञान संशोधक असलेले जयंतराव नारळीकर आहेत. त्यांनी विज्ञानाविषयी अनेक साहित्य लिहिले.
परंतु साहित्यिक असलेले जयंत नारळीकर ज्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जिथं वास्तव्य झालं आणि जिथं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विज्ञाननिष्ठ अनेक निबंध लिहिली, तर विज्ञाननिष्ठेविषयी आणि विज्ञानविषयक सावरकर म्हणून असा एक परिसंवाद देखील घेण्याचं सौजन्य या साहित्य संमेलनाने दाखवलं नाही. जयंतराव नारळीकर आणि सावरकर हे दोघंही असताना साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, विशेषतः कौतुकराव ढाळे पाटलांविषयी मी म्हणतोय की त्यांना एवढं देखील औदार्य दाखवत आलं नाही की अरे आपण पुरोगामी चळवळीतले आहोत, सावरकर पुरोगामी विचार मांडतात, तर निदान सावरकरांचा तोतली विचार आपण मान्य करावा. बरोबर. परंतु मी असं म्हणलं की आपण ढोंगच केले, सावरकरांचं नावच घ्यायचं नाही, अशा मनोवृत्तीच्या व्यक्तीला आपण काहीही म्हणू शकत नाही असं त्याच्यातून सिद्ध झालं. प्रवीणजी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याविषयी आपल्याला, आपण अभ्यासक आहात, आपण जवळून अभ्यास केलेला आहे, तसं त्यांच्या कविता देखील आपल्याला आवडतात, त्याच्यावर सुद्धा आपण खूप मुखोद्गत आहे तुम्हाला, तर त्यामध्ये सर्वात तुम्हाला भावलेली कविता कोणती आहे सावरकरांची, ते आमच्या श्रोत्यांसाठी आपण त्याच्यातल्या चार ओळी म्हणून दाखवाल का? तसं सावरकरांच्या अनेक कविता मुखोद्गत कराव्यात आणि तरुणांनी कराव्यात म्हणून मी सावरकर साहित्य संमेलनाच्या मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये उपक्रम घेतला होता आणि आम्ही एक 25 कविताचा संच असा छापला होता आणि तो सगळ्या शाळांनी जवळजवळ 1000 पुस्तकं त्याचं वाचन, त्याचं वाटप आम्ही सगळ्या शाळांमधून केलं आणि सगळ्या शाळांमधून त्याची स्पर्धा घेतली होती. त्याच्यामध्ये अनेक मुलांनी, शालेय मुलांनी, शालेय विद्यार्थ्यांनी 15 कविता, 10 कविता, 12 कविता अशा पाठ केल्या होत्या. पण जेव्हा मी संयोजकाचा संयोजक म्हणून या कविता पाठांतराची स्पर्धा घेत होतो तेव्हा आधी केले मग सांगितले ही आपली काम करण्याची पद्धत असल्यामुळं मीही त्या कविता वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये पाठ करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यातल्या काही कविता मलाही मुखोद्गत झाल्या. परंतु म्हणजे आपण विद्यार्थ्यांना सांगतोय पाठ करायला, तर आपणही संयोजकाने केलं पाहिजे अशी भूमिका माझी त्यावेळेस साधारणतः होती. म्हणून मी आणि माझ्या पत्नीने त्यातल्या अनेक कविता रोज सकाळी उठलं की 5 ते 6 असं आमचं सावरकरांच्या कविता पाठांतर असा विषय असायचा दोघांचा. पण त्याच्यातून असं की सावरकरांच्या कविताचा पाठ आहे तर ते अनेक जणांना माहिती आहे, परंतु सावरकराविषयी ज्यांनी कविता लिहिली, मला जे उल्लेख केला मुलाखतीमध्ये कवी मनमोहन, तर ते विदर्भातले कवी होते आणि त्यांनी सावरकरांविषयी अत्यंत सुंदर काव्य असे लिहिले, तर मी आपण म्हणालात ती कविता मी आपल्याला जरा म्हणजे म्हणून दाखवतो. बरोबर. ती कविता अशी आहे की मी मुक्ता मधले मुक्त, मी मुक्ता मधले मुक्त, तू कैद्या मधला कैदी, माझे नि तुझे वायाचे ते सूर कसे संवादी, माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरन लहरी, माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरन लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडांची गर्द भरारी, जडलंगर तुझी या पायी तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, जडलंगर तुझी या पायी तू पीस कसा होणार, जडलंगर तुझी या पायी तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, आभाळ म्हणाले नाही, आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्याची आळवणी केली नाही, मग विनायकाने त्याची आळवणी केली नाही. बा, हे महाकवी सावरकर कविता लिहित होते त्यावेळेस आभाळ पण म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्याची आळवणी केली नाही. पापण्यात जळाली लंका, पापण्यात जळाली लंका, लाह्यापरी आसू आले उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द आले, उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द आले. मग शेवटी कवी मनमोहनांनी त्याचं वर्णन असं केलंय की आभाळ म्हणाले नाही, भूमी म्हणाली नाही, त्यांनी असं म्हणतात की दगडाची पार्थिव भिंत, दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली आणि मग ती कागद झाले आहे चललीही असे ती वदली, मी कागद झाले आहे चललीही असे ती वदली, दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे चललीही असे ती वदली, आणि त्याच्यातून ते दगडावर सगळं खंडकाव्य ते कमला खंडकाव्य झालं. अशी ती कविता आहे, अत्यंत सगळ्यांनी ती पाठ करावी अशीच ती कविता आहे. ती शालेय जीवनामध्ये शाळेमध्ये होती आणि 7वी 8वीला असताना मला ही शाळेत होती आणि तेव्हापासून ती मला कविता पाठ आहे. महिला जुडूनच मी एक प्रश्न असा विचारतो तुम्हाला
की साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी आता जे गीत संमेलनाचं जे गीत होतं त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सावरकरांचा उल्लेख केलेला आहे असं आम्हाला कळले. काय झालं की या आत्ता मी जे मत मांडतोय ना ते गेले 8-15 दिवसापासून जागोजागी अनेक नाशिक प्रेमी मंडळी मांडत आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः सावरकर भक्त असलेले राज ठाकरे यांचा मी खरोखर आभार मानतो की त्यांनी विषयी थोडीशी आंदोलनात्मक भूमिका घेतली आणि ती घेतल्यानंतर संयोजकाचे डोळे उघडले आणि त्यांनी किमान मग त्या गीतामध्ये तरी सावरकरांचा उल्लेख केला. पण तरी काही का असणार हेही नसे थोडके म्हणून आम्ही मराठवाडा साहित्य मंचच्या वतीनं त्या समितीचं गीतामध्ये तरी किमान तुम्ही समाविष्ट केलात म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो. मराठवाडा साहित्य मंचचे आपण संयोजक आहात तर या संयोजक म्हणून आपल्याला साहित्य संमेलनाविषयी काय अपेक्षा आहेत स्वातंत्र्य सावरकरांच्या संदर्भात म्हणा किंवा इतर साहित्या संदर्भात? काय झालं माहितीये का की अनेक राष्ट्रीय विचाराची मंडळी साहित्याशी जोडली गेलेली आहेत तशीच ती पुरोगामी विचाराची पण जोडली गेलेली आहेत. बरोबर. परंतु पुरोगामी विचाराच्या साहित्यिकांना वाटतं की साहित्य मंडळ ही आपली घरची मिरासदारी आहे की काय असं वाटू लागतं. म्हणून 1878 पासून जर इतिहास बघितला की जेव्हा जेव्हा राष्ट्रीय विचाराची साहित्यिक हे जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्याच्या वेळेस या पुरोगामी विचाराच्या साहित्यिक मंडळींनी तिथं धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. मग ते गोणी दांडेकर असतील, उभा भावे असतील, दुर्गाबाई भागवत असतील, गबा सरदार असतील, असे जे जे थोर साहित्यिक होते, गत्रो माडखोलकर असतील, हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पदाधिकारी होते. त्या काळामध्ये निवडणूक होती, आता नियुक्ती आहे, त्या काळामध्ये निवड होती. तर निवड असलेल्या याच्यामध्ये लोकशाही मार्गानं जे अध्यक्ष झाले उभा भावे सारखे, परंतु यांच्यामध्ये जे हिंदू द्वेष आणि साहित्यिक असा तसा द्वेष, राष्ट्रीय साहित्याचा द्वेष असा जो मनाला बसला होता तिथं योजून ठरवून लोकांनी गोंधळ घातला. परंतु या उप राष्ट्रीय विचाराच्या लोकांनी विरोधी मताचे, अगदी कट्टर विरोधी मताचे लोक देखील असताना कधीही साहित्य संमेलन हे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे म्हणून कधीही कुठेही गोंधळ, अनाचार, दंभाचार असा राष्ट्रीय विचाराच्या मंडळींनी केला नाही. बरोबर. याचं परवाच उदाहरण सांगतो की फादर डिब्रोटो हे पूर्णपणे विरोधी मचाराचे होते. म्हणजे फादर डिब्रोटोचं वैशिष्ट्य असं होतं की ज्या तुळजाभवानी नगरीमध्ये ज्या तुळजापूरच्या देवीला सगळा समाज, शिवाजी महाराज नतमस्तक होत होते, शिवाजी महाराजांचं दैवत होतं, परंतु अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर डिब्रोटो म्हणून त्यांनी तुळजाभवानीचा देखील आदर केला नाही. त्या संमेलनामध्ये तुळजापूरची काही मंडळी तुळजाभवानीचा फोटो आणि कवड्याची माळ घेऊन आले होते तर फादर डिब्रोटोला ते द्यायचं त्यांचं ठरलं होतं. पण तिथून पोलिसी अत्याचारांनी आणि पोलिसी दाबदाबशाही दाखवून तिथं अखिल भारतीय साहित्य मंडळ महामंडळाच्या लोकांनी तिथून त्यांना हाकलून दिलं आणि त्याचा त्यावेळेस आम्ही तो निषेध केला होता. परंतु साहित्य संमेलन पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय विचाराच्या कुठल्याही मंडळीने कधीही कुठलाही याला विरोध केला नाही. ते संमेलन झालं पाहिजे, ते संमेलन त्या नगराचं भूषण आहे, त्या संमेलनामध्ये अनेक जणांनी सहभागी झालं पाहिजे आणि साहित्य जवळ वाढली पाहिजे, अशीच आमची मराठवाडा साहित्य मंचाची भूमिका आहे. म्हणून मराठवाडा साहित्य मंचाचा विचार जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा साहित्यिक तर आहेतच आमच्यासोबत, पण साहित्य केलेलं वाचक मंडळी आमच्यासोबत आहेत आणि आमच्यासोबत प्रकाशक मंडळी पण आहेत. म्हणून हा मराठवाडा साहित्य मंच हा असा एक अलौकिक मंच आहे की जिथं साहित्यिक, वाचक आणि प्रकाशक असं तिघांचं मिळून असलेला हा मंच आहे. त्यामुळे त्या मंचाच्या माध्यमातून आम्ही हे काम करतोय. आता तुम्ही दुसरा जो प्रश्न विचारलात की या साहित्य मंचाच्या या साहित्य संमेलनाकडून काय मागणी आहे, बरोबर, तर म्हणणं काय, तर आमचं त्याच्यामध्ये किमान असं म्हणणं होतं की ज्या भगूर गावी स्वातंत्र्यवीर सावरकर लहानाचे मोठे झाले तर त्या ग्रंथदिंडी जर काढतात, जसे आम्ही इथं गजग्रंथदिंडी काढली आणि सावरकरांचा गौरव केला आणि सगळं सावरकरांचं साहित्य हत्तीवर ठेवलं आणि माननीय तत्कालीन नेते गोपीनाथरावजी मुंडे त्यांनी त्याचं सारथ्य केलं त्या रथाचं आणि रथाचं सारथ्य करून आणि गुरुदेव शंकरराव अभ्यंकर यांनी त्या रथाचं सारथ्य करून सावरकरांचा यथोचित गौरव आम्ही लातूरकरांनी केला. बरोबर. आमचं किमान अपेक्षा अशी आहे की ज्या गावामध्ये, भगूर गावामध्ये सावरकर जन्मले, तिथे लहानाचे मोठे झाले, तिथं सावरकरांचं घर म्हणून स्मारक आहे, पण ते राष्ट्रीय स्मारक आहे, सरकारने ते मान्य केलेलं स्मारक आहे, तर त्या स्मारकापासून जर ग्रंथदिंडी निघाली असती तर आम्हाला त्याचा अभिमान वाटला असता. आमची मागणी ती होती की ग्रंथदिंडी तुम्ही तिथं काढा, पण ते तुम्हाला शक्य झालं नाही. प्रवेशद्वाराला नाव किंवा व्यासपीठाला नाव माननीय कुसुमाग्रजांचं दिलं, त्याच्याबद्दलही आमचं करणं नाही. मी तर म्हणलं आलो की कुसुमाग्रज जर असते असते तर त्यांनी सावरकरांचं नाव दिलं असतं. बरोबर. परंतु त्याच्याबद्दलही आमचा आदरच आहे कुसुमाग्रजाविषयी, परंतु सावरकरांचं व्यासपीठाला नाही, प्रवेशद्वाराला नाही, तर किमान
कुठला तरी यथोचित असा मंडप आला असंही स्वातंत्र्यवीरांचं नाव देता आलं असतं, पण त्याचंही औदार्य संयोजन समितीने आणि त्या स्वागत समितीने दाखवलं नाही. तिसरी गोष्ट अशी, आमची मागणी अशी होती की ठीक आहे तुम्हाला हे सगळंच करता येणं शक्य नाही ना, तर किमान महाकवी सावरकर म्हणून जी कविता लहानापासून मोठ्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तरुणांच्या तोंडामध्ये आहेत, अशा कवी असलेल्या महाकवी सावरकरांच्या गावामध्ये साहित्य संमेलन होते, म्हणून किमान कवी संमेलनाच्या कट्ट्याला, कवी कट्ट्याला तरी स्वातंत्र्यवीराचं नाव द्यावं, तेही त्यांनी दिलं नाही. तिसरी गोष्ट, मी मगाशी म्हणालो की सावरकर विज्ञाननिष्ठ होते, विज्ञानाविषयी अनेक त्यांची पुस्तकं आहेत. योगायोगानं नाशिक नगरीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय जयंतराव नारळीकर आहेत, तेही वैज्ञानिक आहेत, आणि त्यांचाही आग्रह होता म्हणजे संमेलन अध्यक्षाला तिथं फार विटो नसतो, संमेलन अध्यक्षांनी फक्त संमेलनाचा अध्यक्षाचं भाषण करणं, ह्याच्या पलीकडं साहित्य अखिल भारतीय साहित्य महामंडळ त्याला काहीच करू देत नाही. हे आम्ही अरुणाचं ढेरेच्या वेळेस बघितलं, फादर दिब्रोटांच्या वेळेस बघितलं की त्याला कुठल्याही प्रकारचा सेन असतो, म्हणून त्यांचा असा आग्रह होता किंवा मी वैज्ञानिक साहित्यिक आहे तर किमान माझ्या निमित्तानं वैज्ञानिक एक परिसंवाद ठेवावा, पण तोही परिसंवाद शेवटच्या अगदी चार दिवसापर्यंत संयोजकांनी आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाने ठेवलेला नव्हता. अच्छा, म्हणजे तुम्ही काहीच करायला तयार नाही, म्हणजे सावरकरांची कोणतीही बाजू साहित्यिक मध्ये तुम्ही स्वीकारायला तयार नाही, तर हे केलेलं ढोंग आहे विद्या समितीने. आणि तिसरं चौथी गोष्ट अशी की मागण्यामध्ये आपण मागण्या म्हणाल ना, तर आमचं असं म्हणणं आहे की या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले, अखिल भारतीय साहित्य संमेलन जय स्वतंत्रतेचं स्तोत्र, ज्या देवीचं स्वतंत्र स्वतंत्रता देवीचं स्तोत्र गायलं रचलं, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर हे या भूमीत जन्मले, हे या भूमीत जन्मले, तर हे जन्मलेले असलेले सावरकर यांचं या साहित्य संमेलनाच्या नीतीमध्ये जे ठराव घेतले जातात तर त्या ठरावामध्ये स्वतंत्रतेच्या स्तोत्राला हे राष्ट्रगान म्हणून शिफारस करावी असं आमचं साहित्य महामंडळाकडून मागणी आहे, आणि हे राष्ट्रगान म्हणून त्यांनी केंद्र सरकारला शिफारस करावी, आणि केंद्र सरकारने स्वतंत्रतेचं स्तोत्र हे भारताच्या सगळ्या भाषेमध्ये भाषांतरित करावं आणि त्याला पुरेसा सन्मान या 75व्या वर्षी द्यावा अशी आमची व्यक्ती मागणी आहे. आणि आपण या साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहणार आहात हो, तर समजा अशा प्रकारचे तुम्ही जे ठराव घेतला नसेल साहित्य संमेलन, तर त्यावर तुमची काय भूमिका राहील त्या ठिकाणी? नाही, त्याच्यामध्ये असं आहे गोपाळराव की त्यांनी एवढे सगळे प्रयत्न करूनही सगळा ठराव घेतला नाही, तेवढं औदार्य त्यांनी दाखवलं नाही, तर आमचा असा विचार आहे की मराठवाडा साहित्य संमेलन असेल, मराठवाडा साहित्य मंच असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य वेगळं साहित्य संमेलन, म्हणजे भारतामध्ये अशी एकमेव व्यक्ती आहे ज्याचं साहित्य एवढं प्रचंड आहे की त्याच्या व्यक्तीच्या नावानं साहित्य संमेलन होतं. बरोबर. आणि असे साहित्य संमेलन आता 30 म्हणजे आम्ही 2012 केलं, 24 म्हणजे आता हे 24 केलं, म्हणजे आता जवळजवळ 36 झाले की सावरकरांच्या साहित्याचं वेगळं साहित्य संमेलन हे या भारतामध्ये होणारे एकमेव साहित्यिक आहेत. वा, एकमेव की ज्यांच्या नावानं साहित्य संमेलन कोणाच्याच नाहीये, म्हणजे एवढं प्रचंड साहित्य, म्हणजे त्या साहित्य संमेलनामध्ये केवळ सावरकरांच्या साहित्याचाच विचार होतो, सावरकरांनी साहित्य कोणतं लिहिलं, कसं लिहिलं, कशासाठी लिहिलं, असाच विचार या 3 दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये होत असतो. अशा प्रकारचं संमेलन ज्यांच्या नावानं भरलं जातं हे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव द्वितीय आहेत. आपण म्हणालात किंवा त्यांनी समजा हे काहीच केलं नाही, म्हणजे त्यांचा महाकवी म्हणून गौरव केला नाही, त्यांचा साहित्यिक म्हणून केला नाही, नाटककार म्हणून केला नाही, ऐतिहासिक ग्रंथ म्हणून केला नाही, परंतु माझी या सर्व मराठवाडा साहित्य संबंधाच्या विनंती आहे की त्यांनी सावरकरांचा अजूनही गौरव करावा, माझी त्याला नम्र विनंती आहे. म्हणजे आमचा संघर्ष नाही त्याच्यामधला, पण हे साहित्य संमेलन अत्यंत चांगलं व्हावं, यथोचित व्हावं, त्याचा आम्ही पण सन्मान करू. आमच्या राष्ट्रीय विचाराची सगळी मंडळी त्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत, मराठवाड्यातले अनेक मंडळी त्या साहित्य संमेलनात जाणार आहेत, आम्ही तिथेही गौरव करू. आम्ही काही सावरकरांचं नाव घेतलं म्हणून गोंधळ नाही करणार, त्या सावरकरांचं नाव त्यांनी कुठं दिलं नाही म्हणून आम्ही काही त्याची प्रतारणा करणार नाही, परंतु आमची त्यांना अजून एकदा हृदयस्थ अशी विनंती आहे की सावरकरांचा त्यांनी यथोचिताचा सावरकरांच्या साहित्याचा, सावरकरांचा नका करू तुम्ही, पण सावरकरांच्या साहित्याचा तरी किमान गौरव त्या साहित्य संमेलनात करावा अशी आमची विनंती आहे. आणि शेवटी जर म्हणायचं झालं तर समजा हे काहीच नाही केलं तरी सावरकरांच्याच भाषेत त्याचं उत्तर सांगायचं, म्हणजे सावरकरांनी असं म्हटलेलं आहे की अनादिमी अनंत मी, अनादिमी अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवन जन्मला. सावरकर म्हणतात की माझं साहित्य असो, मी असो, माझं व्यक्तिमत्व असो, माझं मी दिलेला विचार असो, तो माझा विचार हा अनादि आहे, अनंत आहे, अवध्य आहे, आणि या विचाराला कोणीही मारू शकत नाही, कोणीही संपवू शकत नाही,
त्यामुळे सावरकरांचा साहित्याचा कुठलाही गौरव नाही केला म्हणून सावरकरांचं साहित्य संपणार नाही. सावरकरांचं साहित्य अजून उफाळून ते वर येईल आणि पुढच्या हजारो वर्ष सावरकरांच्या कविता या राष्ट्रातील तरुण गातील आणि सावरकरांचं नाव हे अजरामर होईल, सावरकर साहित्य अजरामर होईल एवढी खात्री मी नक्की मराठवाडा साहित्य मंचाचा निमंत्रक संयोजक म्हणून मी देतो. आणि म्हणून सावरकरांनी जे म्हणलंय की मान इलर्जी पू जगती असा कवन जन्मला, असं कुणीही सावरकरांचं साहित्य राष्ट्रीय विचाराचा विचार राष्ट्रीय साहित्य संपवणारा माणूस अजून जन्मवायचा आहे. त्यामुळं अशा प्रकारचा संयोजकांनी काही ढोंग जरी केला असेल तर त्याचा आम्ही योग्य तो शब्दात निषेध केलेला आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय, त्यांनी नाही जरी केलं तरी सावरकरांच्या विचारावर काहीही फरक पडणार नाही हे मात्र या आपण घेतलेल्या या मुलाखतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा नमूद करतो. प्रवीणजी, आपण वेळात वेळ काढून आमच्या वाचकासाठी या साहित्य संमेलनाबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत, मागण्या काय आहेत त्याची सविस्तर आपण माहिती दिलेली आहे. स्वातंत्र्य सावरकरांबद्दल सुद्धा आपण अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे. याबद्दल माध्यम वृत्त सेवेतर्फे मी आपलं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आपलं. धन्यवाद. धन्यवाद गोपाळराव की मराठवाडा साहित्य मंचाची भूमिका ही मांडण्याची संधी आपण माध्यम वृत्त सेवेच्या माध्यमातून दिली, त्याबद्दल मी मराठवाडा साहित्य मंचाच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी शुभंकर सरदेशमुख यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे, त्याबद्दल माध्यम वृत्त सेवेतर्फे शुभंकरचे मी मनापासून आभार मानतो. मी माध्यम वृत्त सेवेतर्फे गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. मित्रांनो, आपल्याला विनंती आहे की माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या काय प्रतिक्रिया असतील त्या कॉमेंट्स मार्कमध्ये आपण स्पष्टपणे नोंदवा. आपल्या प्रतिक्रियाची आम्ही जरूर नोंद घेऊ. धन्यवाद.